इचलकरंजी शहरामध्ये आज भाजपाच्या वतीने मलाबादे चौकामध्ये ओबीसींना निवडणुकीमध्ये आरक्षण मिळाल्याबद्दल फटाक्यांची आतषबाजी करून पेढे साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये ओबीसींना निवडणूक मध्ये आरक्षण रद्द करण्यात आले होते. कोणतेही राजकीय पक्षातील नेते मंडळींना ओबीसी समाजातील उमेदवारांना निवडणूक लढवता येत नव्हती. न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले होते तर या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. याची दखल घेऊन न्यायालयाने पुन्हा ओबीसींना निवडणुकीमध्ये आरक्षण लागू केले आहे. तसेच राज्यामध्ये ओबीसी नेत्यांनी विविध प्रकारे आंदोलन मोर्चे उपोषण सुरू केले होते. त्यामुळे आज इचलकरंजी शहरातील भाजपच्या वतीने केएल मलाबादे चौकामध्ये साखर पेढे वाटप करून व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ओबीसींना आरक्षण रद्द झाल्यामुळे सर्व ओबीसी बांधव नाराज झाले होते. त्यामुळे ओबीसींना कोणत्याही सुख सुविधा मिळत नव्हत्या. पुन्हा आरक्षण मिळाले त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यातील काही निवडणुका ओबीसी आरक्षणाविना पार पडल्या आहेत तर ओबीसींना ओपन गटातून उभे राहून निवडणूक लढवावी लागत होती. आता पुन्हा आरक्षण लागल्यामुळे आता राज्यामध्ये पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यातील नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पोटनिवडणुका, आता पुन्हा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होतील. पुन्हा एकदा राज्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळेल. ओबीसींना आरक्षण दिल्यानंतर राज्यामध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यावर ओबीसी आरक्षण मिळाले आहे त्याचे सगळे श्रेय भाजपला मिळत आहे. काही राजकीय पक्षांनी ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. इचलकरंजीमध्ये भाजपच्या वतीने आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, धोंडीराम जावळे व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाटिया समितीनं जे अहवाल आणि शिफारस सुप्रीम कोर्टात केल्यामुळं आज ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेल्याबद्दल मी या पहिल्यांदा या तिन्ही लोकांना धन्यवाद देतो. ओबीसी समाजावर गेली 2.5 वर्ष या महाविकास आघाडीनं अन्याय केला होता. परंतु आमचे राज्याचे नेते, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सातत्यानं ओबीसी समाजासाठी आवाज उठवून एम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट करण्यासाठी सातत्यानं या महाराष्ट्र शासनाकडे सर्वपक्षीय बैठक बोलवून एकत्र सगळ्या पक्षाच्या लोकांना आणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भाटिया समिती स्थापन करून या भाटिया समितीला कशा पद्धतीनं कामकाज करायला पाहिजे अशी शिफारस आणि ब्रीफ देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्यामुळं आज ओबीसी समाजाला 27% आरक्षण स्थानिक स्वराज संस्थेत मिळालेलं आहे. या संघटनेला, ओबीसी समाजाला न्याय मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही सक्षम पार्टी आहे. ओबीसी समाजाची बाजू मांडणारी ही भारतीय जनता पार्टी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आहे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतेमंडळींना, भाटिया समितीला, त्यांच्यावर काम केलेल्या सर्व ओबीसी संघटना या सगळ्यांना धन्यवाद देतो. अशाच पद्धतीनं ओबीसीच्या चळवळीत या लोकांना न्याय मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करेल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इचलकरंजी.